माझ्या सेमिनारचा विषय आहे इतिहासाचे तत्वज्ञान मांडणारा इतिहासकार लिओपोल्ड वॅन रँके। संशोधन सेमिनार सुरू करत असताना थोडीशी एक पार्श्वभूमी आपल्या समोर मांडतोय की मागील 300 ते 350 वर्षात इतिहास शास्त्राविषयी खूप असं सखोल चिंतन जगभर झालेलं आहे। पाश्चात्य तत्त्ववेत्यांनी इतिहास लेखन शास्त्र प्रतिपादित केलेलं आहे, त्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचे भिन्न भिन्न दृष्टिकोन रूढ झाले आहेत। आता इतिहासातील तत्त्वज्ञान या संकल्पनेतील तत्त्वज्ञान या शब्दाचा अर्थ आपण सर्वप्रथम स्पष्ट करणार आहोत। तत्त्वज्ञान या शब्दाचा अर्थ एखाद्या विषयाच्या संबंधित सर्व बाजूंनी केलेली चिकित्सा, मग ती इतिहास कसा घडतो, स्थित्यंतरांचे स्वरूप काय असते, स्थित्यंतरांमागे कोणती कोणती कारणे असू शकतात, स्थित्यंतरामागे कोणती कोणती कारणे असू शकतात, नेहमी तीच किंवा तशीच कारणे किंवा प्रत्येक वेगळी वेळी निरनिराळ्या गोष्टी कारणीभूत होतात, किंवा मानवी जीवनात जे बदल घडत जातात त्यात काही नियमबद्धता दिसते काय, आजपर्यंत झालेले बदल लक्षात घेता भविष्यकालीन अवलोकनावरून काही शिकता येण्यासारखे आहे काय, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध म्हणजे इतिहास लेखनशास्त्र होय। फ्रेंच तत्त्वज्ञ वॉल्टेअर याने इतिहास तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री हा शब्द रूढ केलेला आहे। आधुनिक काळात इतिहास लेखनशास्त्र मांडणारे तत्त्वज्ञ जे आहेत ते प्रामुख्याने इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशातील आहेत। विको, कांट, रुसो, कालाइल, हर्डर, लिओपोल्ड वॉन रँके, हेगेल, कार्ल मार्क्स, टॉयनबी यांनी इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे। चिंतनात्मक तत्त्वज्ञानाची परंपरा ही तशी अगदी प्राचीन काळापर्यंत जाऊन पोहोचते। मग प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील यांनी या परंपरेला प्रारंभ केलेला आहे। त्यांनी घटना का घडतात यासंबंधी चिंतन करून काही विचार मांडले। भारतात देखील पौराणिक इतिहास चिंतनात युग संकल्पना मांडली गेली। प्रबोधन व विद्येचे पुनरुज्जीवन यामुळे आधुनिक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन निर्माण झाला। युरोपातील विविध देशातून इतिहास लेखनशास्त्र मांडणारे तत्ववेते निर्माण झाले। अशाच इतिहास लेखनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या इतिहासकार लिओपोल्ड वॉन रँके याच्याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। संपूर्ण नाव लिओपोल्ड वॉन रँके। लिओपोल्ड वॉन रँके यांचा जन्म 20 डिसेंबर 1795 रोजी सॅक्सनी या प्रांतात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते। त्यांच्या घरात सुरुवातीपासून एक विद्वत्तेचं वातावरण होतं आणि 1814 साली लिप्झिग विद्यापीठात रँके हे दाखल झाले। विद्यापीठात असताना ते भाषाशास्त्र व धर्मशास्त्र या दोन विषयांचा अभ्यास करीत होते। कांटचा क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि फिस्ते यांचा ॲड्रेस टू द जर्मन नेशन हे दोन ग्रंथ त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते। या दोनही ग्रंथांचा त्यांच्या विचारसरणीवर अतिशय प्रभाव पडलेला होता। गोएथ व मार्टिन लुथर या दोघांच्या विचारसरणीचाही त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता। सुरुवातीला रँकेला इतिहासाची अजिबात आवड नव्हती। आता हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला थोडंसं असं वाटेल की ज्याला आधुनिक इतिहास लेखनशास्त्राचा जनक म्हटलं जातं असा रँके जर भाषाशास्त्राचा अभ्यास करतोय तर तो इतिहासाकडे का वळला ते आपण थोडक्यात बघणार आहोत। लिओपोल्ड रँकेला पहिल्यापासून ग्रीक शोकांतिकांची अतिशय आवड होती। या शोकांतिकात तो कला म्हणून पाहत असे। शोकांतिका वाचून त्याच्या भावना हेलावून जात असत आणि लिप्झिग येथे शिक्षण घेत असताना त्याने हिब्रू भाषेतलं ओल्ड टेस्टमेंट वाचलं व त्याची विचारसरणी कळत न कळत तयार झाली। ओल्ड टेस्टमेंटमुळेच तो गॉडफ्रीड व गॉडफ्रीड हर्मन यांच्या काव्याकडे वळाला। या काव्यामुळे तो ग्रीक इतिहासाकडे वळाला। याच सुमारास त्याने नेबूरचं वाचन केलं। नेबूरच्या लिखाणामुळे त्याची अशी खात्री पटली की आधुनिक जगात सुद्धा इतिहासकार आहेत। लिप्झिग नंतर तो 7 वर्ष फ्रंकफुर्ट येथे होता। ही त्याची वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत कारण याच काळात भाषाशास्त्राचा अभ्यास करीत असताना त्याला भाषा व इतिहास याच्यातील साधर्म्य समजून आले व तो इतिहासाकडे वळाला। रँकेच्या या स्थित्यंतराबद्दल डॉक्टर गुच म्हणतात
की रँके इतिहासाकडे नेबूरप्रमाणे समकालीन घटनांच्यामुळे किंवा इतर राष्ट्रवादी विचारांमुळे वळाला नाही, तर त्याच्या व्यावसायिक गरजेमुळे वळाला. त्याचबरोबर त्याने जे नेबूरच्या लेखनाचं वारंवार वाचन केलं, त्या वाचनामुळे त्या वाचन केलं, बॉच जे आहेत ते बॉच देखील म्हणतात की बॉचने लिहिलेलं जो काही अथेन्स संस्थान आहे, त्या अथेन्स संस्थानचा वस्तुनिष्ठ इतिहास त्याने वारंवार वाचलेला आहे, आणि या वाचनामुळे रँकेला इतिहासात गोडी निर्माण झाली. 1825 बर्लिन येथे रँके यांची इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, आणि त्यामुळे तर त्यांना इतिहासाचं वाचन वारंवार करावं लागलं. इतिहासातील ज्यादा माहिती मिळवण्यासाठी रँके हे ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना येथे गेले. तिथे त्यांनी ऑस्ट्रियन चॅन्सलर मेटर्निक यांची भेट घेतली, आणि मेटर्निक यांनी ती जी काही सर्व संदर्भ साधने आहेत ती रँके यांच्याकडे सुपूर्त केली. त्याचाच परिणाम म्हणून तो इतिहास लेखन शास्त्रात दिवसेंदिवस गुरफटत जाऊ लागला. वस्तुतः ग्रीक व लॅटिन वाङ्मयाचा अभ्यास करणारा रँके इतिहासाकडे वळाला, हा एक मोठा योगायोग आहे. आता आपण रँके यांनी लिहिलेली जी काही ग्रंथसंपदा आहे त्यातल्या काही ठराविक अशा ग्रंथ आहेत किंवा खंड आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. रँके यांनी विपुल ग्रंथलेखन केलं. त्यांचे 54 खंड ग्रंथ आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचे लिखाण जर्मन भाषेत आहे व काही महत्त्वाच्या ग्रंथांचं त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केलं आहे. त्याच्या लिखाणामध्ये विशुद्ध राष्ट्रवाद व प्रगतीवाद या दोन्ही गोष्टींचा समन्वय आढळतो. त्याचा राष्ट्रवादातून निर्माण होणाऱ्या पूर्वग्रहाला अतिशय विरोध होता. रँके यांनी इतिहासामध्ये पहिल्यांदा संदर्भ साधनांचे वर्गीकरण करून सत्य व असत्य ठरविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला. रँकेंचा उल्लेख आधुनिक इतिहास लेखन शास्त्राचा जनक या शब्दात केला जातो. दुय्यम साधनांची विश्वसनीयता कशी पडताळून पाहिली, त्याचा वापर कुठे व का केला हे त्याने स्पष्ट केले. कल्पना व गूढवाद यांचा त्याग करून पुराव्यातून जे सत्य हाती आले ते दर्शवणे हे इतिहासकाराचे पवित्र कार्य तो मानतो. आता रँके यांनी ज्या काही ग्रंथसंपदा लिहिल्या आहेत त्यातील हिस्ट्रीज ऑफ रोमन्स अँड टुटोनिक पीपल हा ग्रंथ रोमन व टुटोनिक लोकांच्या लोकांवर लिहिलेला आहे. हा ग्रंथ लिहिताना त्यांनी अनेक संदर्भ साधनांचा उपयोग केला होता, तरीसुद्धा या ग्रंथाचं जे स्वरूप आहे ते नोट्सच्या स्वरूपातलं होतं. हा ग्रंथ त्याने स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी लिहिला होता, परंतु या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की त्याने आपल्या लिखाणात वस्तुनिष्ठतेचा पूर्णपणे वापर केला होता. त्याने जे तंत्रज्ञान या लिखाणासाठी वापरलं होतं त्यासाठी तो म्हणतो, द ऑब्जेक्ट ऑफ माय सायंटिफिक जर्नी इज टू डिस्कवर अँड यूज अननोन सोर्स फॉर द हिस्ट्री ऑफ मॉडर्न स्टेट इस्पेशली दोज ऑफ साऊथर्न युरोप. रँके यांची दुसरी ग्रंथसंपदा आहे ॲटोमन्स अँड द स्पॅनिश मोनार्की ऑफ द 16th and 17th century. या ग्रंथात रँके यांनी स्पॅनिश साम्राज्याचा आढावा घेतलेला असून साम्राज्याची घटना, व्यापार व अर्थव्यवस्था यांचा विचार त्यांनी केला आहे. या ग्रंथात रँके यांनी आपल्या पूर्वीच्या इतिहासकाराप्रमाणेच राज्यकर्त्याचे व मुत्सद्द्यांचे चरित्रण केलेले आहे. पण त्याचबरोबर त्याचं वेगळेपण असं की प्रत्येक घटनेच्या मागे कोणती परिस्थिती कारणीभूत आहे याची माहिती रँके यांनी या ग्रंथामध्ये दिलेली आहे. रँके यांचा तिसरा जो काही लिखित ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ रिव्होल्युशन इन सर्बिया. रँके दक्षिण युरोपीय राष्ट्रांचा रँके हे दक्षिण युरोपाच्या दौऱ्याला गेले असताना या दौऱ्यात पहिल्यांदा इटली नंतर ऑस्ट्रिया या दोन देशांना त्यांनी भेटी दिल्या. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रियातील वास्तववाद व्रक स्टेफनोविच यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. स्टेफनोविचने सर्बियन लोकगीतांचा संग्रह केला होता. तो संग्रह वाचल्यानंतर रँकेला सर्बियन लोकांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली व त्यातूनच त्याने द हिस्ट्री ऑफ रिव्होल्युशन इन सर्बिया हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा मुख्य उद्देश सर्बियन लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही वारंवार कशाप्रकारे बंड केले होते त्याची माहिती देणे आहे.
या ग्रंथाबद्दल डॉक्टर गुच म्हणतात की हा ग्रंथ जरी त्याचा मान्य ग्रंथ नसला किंवा जरी या ग्रंथाची भाषा जरुरीपेक्षा जास्त सुंदर असली तरीसुद्धा सर्बियन लोकांच्या इतिहासाच्या दृष्टीने ही एक भरीव कामगिरी आहे. हा ग्रंथ आधुनिक इतिहासातील अप्रकाशित अशा एका विषयाची माहिती देणारा असा आहे, यात शंका नाही. यानंतर हिस्ट्री ऑफ द पोप हा रँकेचा आणखी एक गाजलेला ग्रंथ होय. या ग्रंथाचे 5 खंड आहेत, त्यापैकी पहिला खंड 1834 साली, दुसरा खंड व तिसरा खंड हा 1836 प्रकाशित झाले प्रसिद्ध झालेला आहे व उरलेले 2 ग्रंथ 1839 व 1843 साली प्रसिद्ध झालेले आहेत. 1847 साली या सर्व ग्रंथातील या खंडातील महत्त्वाची माहिती एकत्रित करून एक स्वतंत्र खंड प्रसिद्ध करण्यात आला. हा खंड म्हणजे युरोपीय धर्मसंस्थांची माहिती देणारा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या उद्देशाबद्दल डॉक्टर गुच म्हणतात की त्याचा उद्देश युरोपच्या स्थित्यंतरांमध्ये धर्मसंस्था ही कितपत महत्त्वाची आहे हे सिद्ध करणे हाच होता. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अवघड नाही. रँकेनचे खूप साऱ्या ग्रंथसंपदा आहेत, पण त्यातली आता एक शेवटची आपण युनिव्हर्सल हिस्ट्री म्हणजे वयाच्या 85व्या वर्षी रँके हा ग्रंथ लिहितात. रँकेनचे उतारवयातील ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे. ग्रंथ अतिशय विस्तृत आहे, त्यामुळे शंका निर्माण झाल्या, परंतु त्याने अत्यंत परिश्रमाने या ग्रंथांचे 6 खंड पूर्ण केले व उरलेले 4 खंड त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी प्रसिद्ध केले. या ग्रंथातील एकच उणीव अशी की काही वेळा रँके यांना अस्सल कागदपत्रे मिळाली नाहीत. हा ग्रंथ म्हणजे त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. डॉक्टर गुच म्हणतात की त्याच्या सर्व जीवनातील जी काही धडपड आहे ही जणू याच ग्रंथासाठी चाललेली होती. या ग्रंथामध्ये इजिप्त, आशिया, ग्रीस इत्यादी संस्कृतींची तसेच अनेक युद्धांची माहिती त्याने दिली आहे. या ग्रंथाच्या लेखनामध्ये हिरोडोटस व थ्युसिडिडस या दोघांच्या लेखनाची शैली, स्टाईल व तंत्र म्हणजे मेथड याचा वापर त्याने केला होता, आणि हे स्वतः रँके यांनी कबूल केलेलं आहे. मित्रांनो, रँकेनच्या जे काही लेखनशास्त्र आहे त्या लेखनशास्त्रातली जी कामगिरी आहे त्या कामगिरीवर आपण आता थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. आधुनिक इतिहास लेखनशास्त्राचा जनक म्हणून रँकेंना आपण ओळखतो. रँकेने इतिहास लेखनशास्त्रामध्ये जी पद्धत सुरू केली तिचा प्रभाव एकट्या जर्मनीवरच नव्हे तर इंग्लंड व अमेरिकासारख्या प्रगत राष्ट्रांवर सुद्धा पडला. सुरुवातीला रँकेला इतिहासाची जरी आवड नसली तर नंतर नेबूरच्या प्रभावामुळे तो इतिहासाकडे वळाला. आता आपल्या जिज्ञासवृत्तीने एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणून 19व्या शतकात तो जगतमान्यही झाला. त्यानेच इतिहासाला एक विषयाचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि हा विषय विद्यापीठीय स्तरावर शिकवण्याचा आग्रह धरला. त्याच्या या कार्याचा परिणाम म्हणून त्याच्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडात युरोपीय विद्यापीठात इतिहास हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जाऊ लागला. म्हणूनच जगात आज इतिहासाला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याचे सर्व श्रेय हे रँकेला दिले पाहिजे. रँके यांचं लिखाण जे होतं ते वस्तुनिष्ठ संशोधन होतं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे असा त्यांचा पहिल्यापासून आग्रह होता. इतिहास लेखनामध्ये संदर्भ साधनांचे टीकात्मक परीक्षण ही फार आवश्यक बाब आहे असा मुद्दा त्यांनी पहिल्यांदा उपस्थित केला. सर्वसाधारणपणे लिहिलेली इतिहासाची पुस्तके निरुपयोगी असतात कारण त्यामध्ये संदर्भ साधनांचा योग्य वापर केलेला नाही, चुकीच्या तारखा दिलेल्या असतात. म्हणून खऱ्या इतिहास संशोधकाने हा दोष टाळून पुराभिलेख व कागदपत्रे यांचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. नुसताच अभ्यास करून चालणार नाही तर त्या घटना जशाच्या तशाच सादर केल्या पाहिजेत. याबद्दल त्याचं एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो म्हणतो द फॅक्ट मस्ट बी प्रोड्यूस ॲज दे ॲक्च्युअल वेअर. इतिहास संशोधकाने संशोधन करीत असताना पूर्वग्रह दूषित वृत्ती बाजूला ठेवून मूल्यमापन करावे. रँके यांच्या लेखनशैलीमध्ये रोमन आणि जर्मन संस्कृतीतील संबंध हे आपल्याला पाहायला मिळतात. रँकेने रोमन व जर्मन संस्कृतीचा सखोल अभ्यास करून असे सिद्ध केले की रोमन व जर्मन संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची साखळी आहे. युरोपीय संस्कृती ही संपूर्णपणे रोमन संस्कृतीच्या आधारावर व जर्मन संस्कृतीच्या सहाय्याने विकसित झाली आहे.
असा सिद्धांत त्यांनी मांडला. हा सिद्धांत त्याने हिस्ट्री ऑफ द लॅटिन अँड ट्युटोनिक नेशन या ग्रंथात मांडलेला आहे. रँकेच्या पूर्वी असा सिद्धांत कोणीच मांडला नव्हता. परिणामी इतिहास लेखनशास्त्रामध्ये असे संशोधन प्रस्थापित करण्याची पद्धत सुरू झाली. आता इतिहासाच्या तत्वज्ञानाला रँके यांनी आकार दिलेला आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये पाहायला मिळतो. वॉल्टियरपासून इतिहासाचे तत्वज्ञान ही जरी संकल्पना अस्तित्वात आलेली असली परंतु या कल्पनेला शास्त्रसुद्धा असं स्वरूप नव्हतं. परंतु रँके यांनी आपल्या प्रचंड लिखाणातून इतिहासाच्या तत्वज्ञानाला एक चांगले स्वरूप प्राप्त करून दिले. ऐतिहासिक घटना घडत असतात, त्याच्या मुळाशी काही तत्वे असतात याबद्दल त्याला विश्वास वाटत असे. त्याच्या मते इतिहास हा दैवी शक्तीचा एकमेव पुरावा आहे. याचबरोबर रँके यांनी वर्तमान काल व भूतकाल यांच्यामध्ये फारकत केलेली आपल्याला पाहायला मिळते. रँकेने शास्त्रशुद्ध दृष्ट्या पहिल्यांदाच भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात फारकत केली. गतकाळातील घटना मांडत असताना त्या जशाच्या तशा मांडल्या पाहिजेत असा त्याचा आग्रह असे. घटना जशा तशा मांडणे हा इतिहास लेखनातील सर्वश्रेष्ठ नियम आहे असे रँके मानत असे. परिसंवाद जे आहेत ते रँकेंची इतिहासातील एक कामगिरी आहे. परिसंवाद सुरू केले. रँकेंनी बर्लिन विद्यापीठात एखाद्या विषयावर परिसंवाद घेण्याची पद्धत सुरू केली व त्यानुसार अनेक संशोधकांना एकत्र करून इतिहास लेखनाचे तंत्र जास्तीत जास्त कसे सुधारले जाईल याची त्या रँके यांनी चर्चा केली. परिणामी फ्रान्स, इंग्लंड व अमेरिकामध्ये इतिहास विभाग सुरू झाले. रँके यांनी नियतकालिकांची देखील स्थापना केली. ही झाली रँके यांची इतिहास लेखनातील लेखनशास्त्रातील कामगिरी. मित्रांनो, रँकेच्या लिखाणामध्ये काही दोषही आढळतात. रँके यांचा इतिहास लेखनात जे दोष आढळतात त्यामध्ये रँकेचे तत्वज्ञान हे विरोधाभासावर आधारित आहे. काही ठिकाणी ते हेगेलच्या तत्वज्ञानाला विरोध करतात व स्वतः मात्र प्रत्येक ऐतिहासिक घटना ईश्वर प्रणालीत असते असे मानतात. त्यांची धर्मसंस्थेवरील मते ही पुराणमतवादी आहेत. राज्य व धर्मसंस्था या दोघांतील संबंध ही नव्याने प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करत नाही, म्हणजे रँके हे प्रयत्न करत नाहीत. उलट राज्य व धर्मसंस्था यांचे समर्थन ते अतिशय खंबीरपणे करतात. आणखीन समकालीन लोकांनी लिहिलेला जो काही इतिहास आहे हे निरुपयोगी आहेत असे रँके मानतात. रँकेने राजकीय व राजनैतिक इतिहास लिहिलेला आहे. त्यांनी सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. रँकेंचे राजकीय तत्वज्ञान हे पुराणवादी होते. त्यांचा राजेशाहीला पाठिंबा होता, क्रांतिकारकांना विरोध होता. इतकेच नव्हे तर त्यांचा उदार मतवादाला सुद्धा प्रखर विरोध होता. रँकेंच्या लिखाणाबद्दल प्रोफेसर थॉम्सन यांचं मत आहे, रँकेच्या लिखाणातील मुख्य दोष असा की ते पूर्णपणे अतात्विक स्वरूपाचं होतं. रँके शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाचा नव्हता तर उलट पूर्णपणे पूर्वग्रह दृषित होता असं प्राध्यापक थॉम्सन असं म्हणतात. त्यांना इतिहासामध्ये ईश्वराची जाणीव होते परंतु त्याने तत्वज्ञान आणि मानसशास्त्र याच्या आधारावर प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही. रँके हा त्या काळाची निर्मिती होती. रँके म्हणजे प्रशियन राजेशाहीचा एक विश्वासू सेवक, धर्म संस्थेचा व राज्य संस्थेचा संरक्षक होता व त्याने जे लिखाण केले त्यात राष्ट्र पूर्वग्रह व हितसंबंध यांचे संपूर्ण प्रतिबिंब होते. आता रँकेंच्या लिखाणातील कार्य आहे ते बघितलं. त्यानंतर त्यांच्या लिखाणातील दोषही बघितले. आता त्यांचं कार्याचं मूल्यमापन करत असताना त्यांच्या लिखाणातले गुण दोष आपण दोन्ही बघितलेले आहेत. आणि डॉक्टर गुच म्हणतात की रँकेंचे दोष हे होकारात्मक नसून नकारात्मक स्वरूपाचे होते. त्याचे समकालीन त्याच्यावर टीका करतात कारण त्यांना जे मिळालं त्याबद्दल ते टीका करत नाहीत, तर त्यांना जे मिळालं नाही त्याबद्दल ते टीका करतात. प्रखर राष्ट्रवादी लोकांना त्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन खेदक वाटत असे. नीतीशास्त्रज्ञांना त्याची नैतिक तटस्थतेचा जो गुण आहे तो त्रासदायक वाटत असे. तर भौतिकवादी लोकांना त्याचा गूढवाद जो आहे हा त्रासदायक वाटत असे. डॉक्टर
गुच यांच्या मते रँकेचे दोष नकारात्मक आहेत. याचा अर्थ असा की हे दोष फार वैयक्तिक स्वरूपाचे होते. त्या दोषांचा भावी काळातील इतिहास लेखनावर परिणाम झाला नाही. रँकेचे गुण त्याच्या शिष्यांनी घेतले आणि म्हणून 20व्या शतकामध्ये संपूर्ण जगात इतिहास लेखनशास्त्राची मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसून येते. रँके यांच्या लिखाणाबद्दल प्रोफेसर ऑर्थर मर्विक यांचं देखील जे काही मत आहे ते आपण बघणार आहोत. प्रोफेसर रँकेच्या ऐतिहासिक कार्याचे मूल्यमापन करताना प्रोफेसर ऑर्थर मार्विक जे आहे ते म्हणतात, रँकेने टीकात्मक तंत्राचा वापर करून दीर्घोद्योगाने व हेतूपूर्वक संशोधन करून एक नवीन व सुधारित असे पद्धतीशास्त्र इतिहासामध्ये निर्माण केले. लिओपोल्ड वॉन रँकेने अवर्णनीय असे कार्य केले म्हणून त्याला आधुनिक इतिहासशास्त्राचा संस्थापक म्हणतात. त्याचबरोबर लॉर्ड ॲक्टन जे आहेत ते म्हणतात की रँके वॉज ऑलमोस्ट द कोलंबस ऑफ मॉडर्न हिस्ट्री. धन्यवाद सर.